नमस्कार मित्रांनो, स्टुडंट सफारी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या पुस्तकातील एक नाटक दिलेलं आहे, त्या नाटकामध्ये राजाचा दरबार वगैरे भरलेला आहे आणि चोरी झालेली आहे, ते नाटक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या नाटकामध्ये काय आहे ते आपण पाहूया। आपल्या बुकमध्ये दिलेल्या नाटकामध्ये राजाचा राजदरबार भरलेला असतो, त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो आणि दोषी कोणाला ठरवायचं हे कळतच नसते। ह्याबद्दल ह्या नाटकामध्ये उद्देशून सर्व काही, पात्र पण त्या ठिकाणी आहेत, म्हणजेच काय तर राजा आहे, राजाचे नोकर किंवा इतर पहारेकरी जे काय ते आहेत, त्यानंतर ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप लावला जातो ते सर्व व्यक्तीही या ठिकाणी उपस्थित आहेत। चला तर मग आपण नाटकामध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया। अ प्ले नाटक पार्ट वन भाग एक सीन वन प्रवेश एक अ किंग्स कोर्ट राजाचा दरबार द कोर्ट अवेट्स द अरायवल ऑफ द किंग पूर्ण दरबार हा राजाची किंवा राजेसाहेबांची वाट पाहत होते। टू गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज दोन पहारेकरी हे स्टेजच्या उजव्या बाजूला उभे होते। फर्स्ट गार्ड पहिला पहारेकरी टू द सेकंड गार्ड दुसऱ्या पहारेकरीला म्हणतो बी अलर्ट सावधान द किंग इज अबाउट टू अराइव राजेसाहेब आता येतच आहेत। सेकंड गार्ड दुसऱ्या पहारेकरी म्हणतोय हु वॉन्ट्स टू बी अलर्ट कोणाला येथे सावध व्हायचं आहे। लाईट सीन्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड या भूमीत म्हणजे या राज्यात जीवन खूप लांब अशी मोठी झोप झालेली आहे। आय एम ॲट एज ऑल डे मी पूर्ण दिवसभर इथे निवांत असतो। दो आय एम अ गार्ड जरी मी एक पहारेकरी असलो तरी पण फर्स्ट गार्ड पहिला पहारेकरी हाव बोरिंग किती कंटाळवाणा आहे ना। आय वंडर इफ समथिंग इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे या राजदरबारात काहीतरी मजेशीर असं नाट्य आज घडलं पाहिजे। आय वुड इलेवन ॲट ॲटमॉस्फिअर तसं काही झालं तर पूर्ण वातावरण जे आहे ते उत्साहित आनंदित होईल। सेकंड गार्ड दुसरा पहारेकरी आय वुड बी इक्वली हॅप्पी इफ देअर वॉज नन मलाही तितकाच आनंद होईल या ठिकाणी असं काही घडलं तर। एंटर द डिसिपल लुकिंग अराउंड त्याचवेळी एक शिष्य सगळीकडे पाहत आतमध्ये प्रवेश करतो। फर्स्ट गार्ड पहिला पहारेकरी हॉल्ट थांबा यू आर अ स्ट्रेंजर तुम्ही कोणतरी अनोळखी आहात गिव युअर आयडेंटिटी तुमची ओळख सांगा। डिसिपल शिष्य यू आर राईट बरोबर आहे तुमचं आय एम अ व्हिजिटर हियर मी इथे पाहुणा आहे। अ डिसिपल ऑफ द वाईस सेज मी एका साधूंचा शिष्य आहे फ्रॉम द गंगोर फॉरेस्ट ते सुद्धा गंगोर फॉरेस्टमधल्या विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम जे तुमच्या राजदरबाराच्या पूर्वेकडे आहे। फर्स्ट गार्ड पहिला पहारेकरी व्हॉट ब्रिंग्स यू हियर तुम्ही येथे का आलेले आहात। डिसिपल शिष्य म्हणतोय आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड द ग्रेट किंग चौपट मी जे अंधेर नगरी आहे त्याबद्दल आणि इथल्या राजा चौपटबद्दल काही अशा आश्चर्यकारक गोष्टी ऐकलेल्या आहेत। आय एम एस्पेशली इम्प्रेस बाय द फॅक्ट मला इथल्या ह्या गोष्टीबद्दल खूप नवल वाटते किंवा मी थक्क झालो आहे दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सॉल्ट ॲट द सेम प्राईस इथे जो बाजार आहे त्या बाजारातील प्रत्येक वस्तू या एकाच किमतीला विकत आहेत। नो कॉम्प्लिकेशन त्यामध्ये काही फरक नाही आहे, कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही आणि कटकटही नाही आहे। फर्स्ट गार्ड पहिला पहारेकरी यू हॅव हर्ड राईट हो तुम्ही ऐकलं आहे ते खरं आहे। इन अवर लँड आमच्या राज्यात यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट तुम्ही या ठिकाणी खूप स्वादिष्ट आणि जास्त महाग जे पदार्थ आहेत ते तुम्ही खरेदी करू शकता फॉर द सेम प्राईस ॲज अन इक्वल मेजर्स ऑफ व्हेजिटेबल ते सुद्धा त्याच मापाच्या भाजीपाल्याच्या किमतीवरच। टक्कासेर भजी टक्कासेर खाजा टक्कासेर भाजी आणि टक्कासेर खाजा यांचा समावेश होतो। आय एम क्विट हॅपी अबाउट इट आणि मी त्याबद्दल खूप खुश आहे। इट मेक्स लाईफ इझी त्यामुळे आयुष्य खूप सोपं झालं आहे। डिसिपल शिष्य सो इट शुड हो ते बरोबरच आहे। इट विल बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड या राज्यात राहावं हा खूप छान असा माझा कल्पना आहे। बट फर्स्ट पण पहिल्यांदा आय वुड लाईक टू अटेंड अ कोर्ट मला या राजदरबारात आज उपस्थित राहायचं आहे अँड पे माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चौपट आणि मला आदरपूर्वक इथल्या राजांना किंवा महाराजांना मुजरा करायचा आहे। सेकंड गार्ड दुसऱ्या पहारेकरी यू मे स्टँड देअर तुम्ही त्या ठिकाणी उभे राहू शकता पॉइंटिंग आउट एकाकडे बोर्ड टाकवतो विथ दोज पीपल हु आर इन अ क्यू त्या लोकांकडे जे एका लाईनमध्ये उभे आहेत। लाऊड वॉइस फ्रॉम अ बॅक स्टेज पडद्यामागून मोठा आवाज येतो हिअर यू पीपल लोकांनो ऐका किंवा ऐका लोक हो हिअर कम्स द मोस्ट नोबल या ठिकाणी आपल्याजवळ येत आहेत। मोस्ट नोबल महान मोस्ट रिवर्ड खूप आदरणीय असे मोस्ट ग्रेशियस
पूजनीय असे मोस्ट लर्न किंग चौपट आणि अति दयाळू विद्वान असे राजा चौपट फॉर दिस वास्ट किंगडम जे या राज्याचे राजे आहेत. मेक वे फॉर द किंग राजांसाठी येथे मार्ग द्या. बो टू द रॉयल मोनार्च राजांना या ठिकाणी मुजरा करा. किंग चौपट अरायव्ह त्या ठिकाणी महाराज येत आहेत. टू द फॅनफेअर ऑफ बगल्स अँड ड्रम्स अँड टेक्स दिस प्लेस ऑन द बोर्ड. ते सुद्धा बिगुल आणि ड्रमच्या नादाघोषा देतात आणि त्या ठिकाणी ते त्यांच्या सिंहासनावर विराजमान होतात. किंग लेट द कोर्ट बिगिन दरबाराचा आरंभ होऊ द्या. फोर्थ गार्ड मेसेंजर चौथा संदेशवाहक पहारेकरी म्हणतोय. द फर्स्ट कॉम्प्लिमेंट पहिला फिर्यादी. थीप चोर त्या ठिकाणी रशेश फॉरवर्ड अँड वेल्स लावली धावत धावत पुढे येतो आणि मोठमोठ्याने आक्रोश करून ओरडू लागतो. जस्टिस न्याय हवा. ओ मोस्ट ग्रेट किंग अरे थोर महाराजा. आय बेग फॉर जस्टिस मला न्याय हवा. मी न्यायासाठी भीक मागत आहे. किंग राजा अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट काय तुझी तक्रार. थीप चोर म्हणतोय. इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी या अंधेर नगरीच्या महाराजा नगरामध्ये माय फ्रेंड अँड आय मी आणि माझा मित्र हॅव बीन ट्रुली हार्ड वर्किंग हॉनेस्ट थीव्स खरेखुरे कष्टाळू आणि प्रामाणिक चोर आहोत. ऑल दिस इयर वी हॅव बीन ट्रू टू अवर प्रोफेशन आम्ही इतके वर्ष आमच्या व्यवसायामध्ये खूप खरेखुरे किंवा सच्चपणे आमचा व्यवसाय आम्ही करत आहोत. अँड व्हॉट इज अवर रिवॉर्ड आणि त्याचं काय फळ मिळावं आम्हाला. लास्ट नाईट काल रात्री विथ ग्रेट उपोर्ट खूप असं कष्ट घेऊन वी मेड अ होल इन द वॉल ऑफ अ मर्चंट हाऊस एका व्यापाऱ्याच्या घराला आम्ही खूप मोठा होल मारलेला आहे किंवा बोगदा केलेला आहे. वेन ऑल हिज फॅमिली वेअर अवे जेव्हा त्याची पूर्ण फॅमिली घरातून बाहेर गेलेली होती. माय फ्रेंड पियर्ड सो दॅट होल इन टू द हाऊस त्याचवेळी माझा मित्र त्या बोगद्यातून घराच्या मध्ये डोकावून पाहत होता. वेन सडनली द वॉल कोलॅप्स अचानकपणे ती भिंतच त्याच्या अंगावर पडली. वेल्स लाउडर तो आणखी मोठ्याने रडत म्हणू लागला. अँड आणि काय अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल आणि माझा मित्र या ठिकाणी लगेचच मरण पावलेला आहे. आय हॅव लॉस्ट माय ओनली वन फ्रेंड अँड पार्टनर माझा मी एकुलता एक मित्र आणि माझा भागीदारी त्या ठिकाणी गमावलेला आहे. हो किंग राजेसाहेब इट्स द मर्चंट्स फॉल्ट तो जो आहे तो व्यापाऱ्याचा गुन्हा आहे. फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ अ सच वीक वॉल्स तो एका कच्च्या भिंतीच्या घरात राहत होता म्हणून त्याचा तो फॉल्ट आहे. किंग राजा फेस द मर्चंट ॲट वॉन्स त्या व्यापाऱ्याला ताबडतोब शोधणं ना. अ लाईफ फॉर लाईफ प्राणासाठी प्राण दी मर्चंट मस्ट बी हँग त्या व्यापाऱ्याला फाशी दिलीच पाहिजे. थर्ड गार्ड लिव्ज तिसरा पहारेकर तिथून निघून जातो अँड रिटर्न्स विथ द मर्चंट आणि त्या व्यापाऱ्याला घेऊन येतो. हू गोज बिफोर द किंग आणि तो व्यापारी राजाला मुजरा करतो. मर्चंट व्यापारी म्हणतोय मर्सी कृपा करा. ओ नोबल किंग हे महान राजा आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दिस स्किल्ड प्रोफेशनल या कुशल धंदेदायकांना मारण्याचा माझा हेतू नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट माझा फॉल्ट नाही आहे दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स जी घराची भिंत पडली यात माझा दोष नाही आहे. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ट माझं घर हे आत्ताच बांधलेलं होतं. इट इज फॉल्ट ऑफ द ब्रिक क्लेअर हा त्या भिंत बांधणाऱ्या गवंड्यांचा फॉल्ट आहे. हू केअरलेसली बिल्ड सच अ वीक बिल्ड ज्यांनी हा निष्काळजीपणाने कच्ची भिंत बांधलेली होती. किंग राजा ब्रिंग द केअरलेस ब्रिक क्लेअर इमिडिएटली त्या निष्काळजी गवंड्याला ताबडतोब हजर करा. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट त्याच्या गुन्ह्यासाठी त्याला फाशी झालीच पाहिजे. सेकंड कार्ड लिव दुसरा पहारेकरी गेला अँड रिटर्न्स विथ द ब्रिक क्लेअर आणि तो गवंड्याला घेऊन परत आला. ब्रिक क्लेअर गवंडी ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग अरे अति दयाळू देवा महाराजा. किलिंग टू द किंग राजा पुढे गुडघे टेकून म्हणतो हॅव मर्सी दया करा माझ्यावर. आय बेग यू मी तुमच्यासमोर भीक मागतो. डोंट सेंड मी टू द गॅलोज मला सुळावर चढवू नका. आय ॲग्री दॅट आय बिल्ड अ वॉल विच कोलॅप्स अँड किल्ड अ मॅन मी हे मान्य करतो का जी भिंत मी बांधलेली होती ती पडली आणि त्यामुळे एका माणसाचा मृत्यू झालेला आहे. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस पण हे माझ्या निष्काळजीपणामुळे झालेलं नाही आहे. ती मोर्टर विच आय यूज जे चुना किंवा जो चुना मी वापरलेला होता टू ले द ब्रिक्स ते पण विटावर लावण्यासाठी वॉज अ व्हेरी पुअर क्वालिटी तो खूप कमी दर्जाचा होता. देअर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स इन इट त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी मिसळलेलं होतं. इट इज एन्टायरली द मोर्टर मेकर्स फॉल्ट हा पूर्ण त्या चुन्या बनवण्याचा दोष आहे. किंग सुमोन द मोर्टर मेकर ॲट वन्स त्या चुन्या बनवणाऱ्याला लगेच बोलावून आणा. मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस त्याच्या अविचारपणाची किंमत त्याला आपले प्राण देऊनच मोजली पाहिजे.
फर्स्ट गार्ड एक्झिट पहिला भारेकडे गेला अँड रिटर्न्स विथ द मोटर मेकर आणि तो चुनेवाल्याला घेऊन आला. हू रशेश जो धावतच आला अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग आणि त्याने राजासमोर लोटांगण घालायला सुरुवात केली. मोटर मेकर चुनेवाला वेलिंग लाऊडली मोठ्याने आक्रोश करी बोलू लागला. फॉरगिव्ह मी मला माफ करा. ओ मर्सीफुल किंग दयाळू राजे प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ मला फाशी देऊ नका. आय हॅव अ वाईफ अँड टू यंग चिल्ड्रन्स मला एक पत्नी आहे आणि मला दोन लहान मुलं आहेत. हु विल लुक आफ्टर देम माझ्या मित्रांना कोण बघेल. किंग राजा युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ तुझ्या निष्काळजीपणामुळे एकाचा प्राण गेला. यू मस्ट पे विथ युअर लाईफ त्याची किंमत तुझ्या प्राणानेच दिली पाहिजे. मॉर्टर मेकर चुनेवाला नो 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 माय रॉयल लॉर्ड नाही 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 महाराज. आय एम नॉट टू ब्लेम मला दोषी ठरू नका. द पॉट विच आय यूज टू पोर वॉटर इन टू द मॉर्टर जे भांडं किंवा जे मटकं मी चुन्या बनवायच्या मिश्रणामध्ये पाण टाकायला वापरतो हॅड अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी लार्ज माउथ त्याचं तोंड हे खूप मोठंच आहे. सो एक्सेस वॉटर पोअर डाऊन द मॉर्टर मिक्सचर त्यामुळे खूप जास्त प्रमाणात पाणी हे त्या चुन्या बनवायच्या मिश्रणात पडते. आय वॉज हेल्पलेस त्याने माझा नाईलाज आहे. इट इज द पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट हा जो चुकी आहे त्या कुंभाराचा दोष आहे त्याने हे निरुपयोगी भांडे बनवले म्हणून. किंग राजा लेट द पॉटर बी ब्रॉट हियर ॲट वन्स त्या कुंभाराला इथे ताबडतोब घेऊन या. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच अ युजलेस पॉट अशी निरुपयोगी भांडी बनवण्याला शिक्षा झालीच पाहिजे. फोर्थ गार्ड लिव चौथा भारेकडे गेला अँड री एंटर्स विथ द पॉटर आणि त्या कुंभाराला घेऊन परत आला. पॉटर कुंभार कवरिंग बिफोर द किंग राजासमोरे ताबूळ जाऊन युअर मजेस्टी शो मर्सी टू दिस हंबल पॉटर महाराज या गरीब कुंभारावर दया करावी. आय ॲग्री मला मान्य आहे ती पॉट आय मेड जो पांढरे बनवलेलं होतं अँड सॉल्ट टू द मॉर्टर मेकर आणि चुनेवाऱ्याला विकलेलं होतं वॉज अ डिफेक्टिव्ह वन ते चांगलं नव्हतं किंवा चुकीचं होतं बट आय एम नॉट गिल्टी पण म्हणून मी दोषी नाही आहे. ॲज आय वॉज मोल्डिंग दॅट पॉट ज्या वेळेला मी तो भांडं तयार करत होतं आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट तेव्हा पैजनांचा गोड आणि नाजूक आणि चांगला असा आवाज मला ऐकू येऊ लागला. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर सावकाराच्या मुलींच्या पैजनांचा तो आवाज होता. शी डिस्ट्रॅक्टेड मी जस्ट ॲज आय वॉज शेपिंग द माऊथ त्यावेळेला तिच्या आवाजामुळे माझं लक्ष दुर्लक्ष झालेलं आहे किंवा माझं लक्ष त्या ठिकाणी गेलेलं आहे अँड इट बिकम टू वायरंट ते तोंड खूप मोठं झालेलं आहे. किंग राजा ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हियर दिस व्हेरी इन्स्टंट त्या सावकाराच्या मुलीला इथे घेऊन या ते सुद्धा लगेचच. शी मस्ट बी सेंट टू गॅलोज तिला सुळावर चढवलंच पाहिजे. फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क या गरीब कुंभाराच्या कामात अडथळा किंवा व्यत्यय आणण्याच्या कारणासाठी. फर्स्ट गार्ड लिव्ज अँड एंटर्स विथ द मनी लेंडर अँड हिज डॉटर पहिला पहारेकरी गेला आणि तो पुन्हा आला ते सुद्धा सावकारासोबत आणि सावकाराच्या मुलीसोबत. मनी लेंडर सावकार इन अ डेस्परेट व्हॉइस पूर्ण डेस्परेट होऊन म्हणजेच काय अजेजीच्या स्वरात ओ जस्ट किंग राजे महाराज स्पेअर माय डॉटर माझ्या मुलीला सोडा हो. शी इज माय ओनली चाइल्ड ही माझी एकुलती एक मुलगी आहे अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे आणि तिचा पुढचं सोमवारी लग्न आहे. डॉटर मुलगी म्हणते ओ डू नॉट फ्रेड फादर अहो बाबा घाबरू नका दी किंग विल नॉट हॅव मी राजे मला फासावर चढवणार नाही आहे. टू द किंग राजाला उद्देशून पुढे म्हणते युअर मोस्ट एस्टीम्ड हायनेस सर्वश्रेष्ठ आदरणीय महाराज आय रेअरली स्टेप आउटसाईड द थ्रेशहोल्ड ऑफ माय होम मी क्वचितच माझ्या घराच्या उंबरण्याच्या बाहेर पाऊल टाकलेलं होतं बट ॲज माय फादर सेड पण माझे वडील मला म्हणाले आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक पुढच्या आठवड्यात माझं लग्न आहे अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी आणि त्यासाठी माझे दागिने तयार नव्हते. आय हॅड टू गो टू द गोल्डस्मिथ शॉप त्यासाठी मला सोनाराच्या दुकानात जावं लागेल. टू अर्ज हिम टू वर्क फास्टर त्याला सांगायला की पटापट काम कर आणि कामाची घाई कर अँड हँड ओव्हर माय ऑर्नामेंट्स ऑन द टाईम आणि वेळेवर ते माझे दागिने जे आहेत ते मला दे. दी पॉटर शॉप इज ऑन द वे कुंभाराचं दुकान त्या रस्त्यामध्येच होतं. आय कुड नॉट हेल्प इट पण माझा नाईलाज होता. इट इज ऑल द गोल्डस्मिथ फॉल्ट हा सगळा त्या सोनाराची चुकी आहे. हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नावर्स ऑन टाईम त्याने जर वेळेत माझे दागिने दिले असते आय वुड नॉट हॅव बीन फोर्स टू गो फॉस्ट द पॉटर शॉप तर मग मला त्या कुंभाराच्या दुकानावरून खूप पटापट जावं लागलं नसतं. किंग देन सेंड फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाऊट एनी डिले ही मस्ट बी हँड मग त्या सोनाराला आणायला कोणीतरी पाठवा
अँड विदाऊट एनी डिले आणि कोणताही उशीर न करता ही मस्ट बी हँड त्या सोनाराला फाशी देऊन टाका. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. या नाटकामधील म्हणजे हे जे लेसन आहे यामधील उर्वरित भाग जो आहे शेवटी शिक्षा कोणाला होते आणि कोणाकोणाला आणखी दोष लावलेले आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण पुन्हा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही.